मित्रांनो नमस्कार, मी रजनीश आणि स्टडी सेवन मध्ये मी आपले स्वागत करतो. मित्रांनो, खर तर आजचे जे प्रश्न आहे खरोखर डोकं दुखवणारे प्रश्न आहेत. जे हे प्रश्न विचारलेले आहेत, म्हणजे आज या व्हिडिओ मध्ये आपण दोन प्रश्न घेणार आहोत. आणि हे जे दोन प्रश्न आहेत, तर लिपिक टंकलेखक एमपीएससीचा जो पेपर झाला होता, मेनचा पेपर, त्यामध्ये हे प्रश्न विचारण्यात आलेले होते. मित्रांनो, खरं पाहता असे प्रकारचे जे प्रश्न असतात ते खरोखर वेळ खाणारे प्रश्न असतात, म्हणजे यामध्ये आपला वेळ जाते. परंतु खरोखर आपल्याला जर प्रॅक्टिस असेल, गणित ज्याला चांगल्या पद्धतीने जमत असेल, ज्यांनी चांगला अभ्यास केला असेल, तर त्याच्यासाठी मात्र हे प्रश्न मग सोपे ठरतात. तर मित्रांनो, आपल्याला अशाच प्रकारचे गणित इथे बघायचं आहे आणि जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे, कारण पुढे येणारे जे पेपर आहे त्यामध्ये असेच वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न येणार आहेत. तर चला सोडवूया हे प्रश्न. तर बघा, यामध्ये जो प्रश्न आहे, लिलीकडे रया आणि देव यांच्या एकूण पुस्तकापेक्षा जास्त पुस्तके आहेत. ठीक आहे, रया आणि कार्ल या दोघांकडे असलेल्या एकूण पुस्तकांपेक्षा लिलीकडे कमी पुस्तके आहेत. सोनाकडे कार्ल पेक्षा अधिक पुस्तके आहेत, परीकडे लिलीपेक्षा जास्त पुस्तके आहेत. तर अशा प्रकारचे आपल्याला स्टेटमेंट दिलेले आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला काही ऑप्शन दिलेले आहेत. आणि म्हटलं आहे की वरील माहितीच्या संदर्भात जे चुकीचे विधान आहे, म्हणजे चुकीचे विधान आपल्याला निवडायचं आहे. तर आता हे प्रश्न कसे सोडवायचे ते बघा. यामध्ये लिलीकडे रया आणि देव यांच्या एकूण पुस्तकापेक्षा जास्त पुस्तके आहे. ठीक आहे, आता आपण जर इथे लिली घेतले, ठीक आहे, ही लिली, ओके, तर काय म्हटलंय, या लिलीकडे रया आणि देव यांच्या एकूण पुस्तकापेक्षा जास्त आहे. आपण अंदाजे कोणतीही एखादी म्हणजे किंमत घ्यायची, किंवा वस्तू, किंवा असं पुस्तकाची किंमत किंवा संख्या घ्यायची, ओके, देव. तर बघा काय म्हटलंय, नंतर हे आपण चेंज पण करता येईल, फक्त आपल्याला जे स्टेटमेंट आहे त्या पद्धतीने मांडायचे. लिली कडे रया आणि देव यांच्या एकूण पुस्तकापेक्षा जास्त किंमत. आता या रयाकडे आणि देवकडे किती आपल्याला माहित नाही, म्हणून आपण तीन तीन पुस्तके यांच्याकडे घेऊ. ठीक आहे, आता लिलीकडे या दोघांच्या बेरजेच्या, म्हणजे यांची जी पुस्तकं सहा होत आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे, म्हणून अंदाजे आपण दहा घेऊ. इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ज्याची आपल्याला तुलना इथं दिलेली आहे, तर ते तुलना लक्षात ठेवायची आहे, कारण या तुलनेवरही पुढं आपल्याला फरक पडणार आहे. बघा, रया आणि देव यांची किती पुस्तके यांच्याजवळ आपल्याला माहित नाही, पण अंदाजे आपण तीन तीन घेतलेली आहे. आणि त्यांची जी एकूण पुस्तके सहा होतात, तर त्याच्यापेक्षा लिलीकडे जास्त आहेत असं इथे म्हटलेलं आहे, म्हणून आपण त्याच पद्धतीने मांडलेले आहे. रया आणि काल या दोघांकडे असलेल्या एकूण पुस्तकापेक्षा लिलीकडे कमी पुस्तके आहेत. ठीक आहे, इथे काय म्हटलं आहे, रया आणि काल, तर इथे आपण काल पण ते लिहून घेऊ. तर रया आणि काल यांची जी एकूण पुस्तके आहे, म्हणजे याचे तीन, आणि याचे जे काही होत असेल, तर त्याच्यापेक्षा या लिलीकडे कमी आहेत. म्हणजे निश्चितच आपल्याला रया आणि काल यांची बेरीज दहा पेक्षा जास्त झालेली पाहिजे. म्हणजे जास्त जर झाली तरच या लिलीचे पुस्तक आपल्याला कमी दिसतं, म्हणून अंदाजे या कालचे पुस्तक आपण दहा घेऊ. ठीक आहे, आता याचे जर दहा घेतले तर काय होणार, हे रया आणि काल यांची बेरीज होणार तेरा. म्हणजेच या तेरा पेक्षा, म्हणजेच रया आणि काल यांच्यापेक्षा लिली जवळ जे पुस्तक आहे ते होणार कमी, जे आपल्याला इथे म्हटलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा, सोनाकडे काल पेक्षा अधिक पुस्तके आहे. तर सोना, या सोनाकडे या काल पेक्षा अधिक पुस्तके आहे, म्हणजे कालचे आपण दहा घेतले होते तर याचे अंदाजे आपण पंधरा घेऊ. ठीक आहे, परीकडे लिली पेक्षा जास्त पुस्तके आहेत. परी, ओके, इथे घेतली परी. आता या लिली पेक्षा जास्त पुस्तके आहे, म्हणजे बघा, आता या लिली पेक्षा जर जास्त पुस्तक असेल तर इथं सोना किंवा काल याची आपल्याला इथे काही याचा संबंध दिलेला नाही, फक्त या लिली पेक्षा जास्त आहे एवढं म्हटलेलं आहे. तर तेही आपण अंदाजे पंधरा घेऊ. ठीक आहे, किंवा जास्तही घेत आहेत, आता किती आहे ते आपल्याला माहित नाही. बघा, यामध्ये आपल्याला जे गोष्टी दिलेल्या आहेत, यामध्ये काही गोष्टींची तुलना दिलेली आहे, तर तुलना आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आणि काही व्यक्तींची इथं तुलनाच दिलेली नाही, त्यांच्याकडे किती पुस्तकं आहेत हेही आपल्याला लक्षात ठेवून पुढील विधान जे आपल्याला निवडायचे आहे. तर बघा, तर पहिला प्रश्न आहे, सॉरी, इथं विधान म्हणजे आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे, देवकडे निश्चित सर्वात कमी पुस्तके आहेत. बघा, इथे देवकडे, इथे म्हटलं आहे देवकडे सर्वात कमी पुस्तके, आणि देवची कोणाशीही सरासरी दिलेली नाही. आता ऍक्च्युली आपण स्टार्टिंगला या दोघांची सारखी घेतली होती पुस्तके. ठीक आहे, आता सारखी जरी नसती घेतली तरी आपल्याला समजून घ्यायचं या दोघांची, या दोघा, हे दोघं कमी आहेत, परंतु कोणाजवळ कमी जास्त हे आपल्याला निश्चित करता येत नाही.
ठीक आहे, म्हणून हेच जर विधान चुकीचं जर म्हटलं तर हे चुकीचं होऊ शकते. तरी पण आपण पुढेही वाचून घेऊ. कालकडे देवपेक्षा जास्त पुस्तके आहेत, तर काल आणि या देवपेक्षा जास्त आहेत हे बरोबर आहे, कारण याची जी तुलना दिलेली आहे या रया आणि काल यांची जी पुस्तके आहेत या लिलीपेक्षा जास्त आहेत आणि या देवपेक्षा इथे जास्त आहेत, तर हे विधान बरोबर आहे. नंतर रयाकडे लिलीपेक्षा कमी पुस्तके आहेत, तर रयाकडे लिलीपेक्षा ही बरोबर आहे. त्यानंतर कोणत्या व्यक्तीकडे सर्वात जास्त पुस्तके आहेत हे निश्चित सांगण्यासाठी पुरेशी माहिती नाही, हेही यांचं ऑप्शन बरोबर आहे. कारण इथे जे कालची जी माहिती दिलेली आहे तो बघा, काल आणि सोनाकडे, सोनाकडे कालपेक्षा जास्त पुस्तके दिलेली आहेत. या कालचे जे पुस्तके आहेत या सो म्हणजे कालपेक्षा सोनाकडे जास्त दिले आहेत, ते आपण अंदाज इथे घेतलेले आहे. परंतु इथे पुन्हा एक वाक्य जर बघितलं तर बघा, रया आणि काल या दोघांकडे असलेल्या पुस्तकापेक्षा लिलीकडे कमी पुस्तके आहे, म्हणजे या लिलीकडे या रया आणि काल याच्यापेक्षा कमी आहे. पण या रयाची आपण 3 घेतली होती, परंतु एक काल जी आहे त्याची 15 असू शकते, 20 असू शकते, याची जर वाढवली तर मग सोन्याची वाढवा लागेल, त्यामुळे याची आपण निश्चित सांगू शकत नाही. म्हणजे या सोना आणि परी, परीकडे लिलीपेक्षा जास्त पुस्तक आहे बरोबर, हे एक ऑप्शन महत्वाचं ठरते. या कालपेक्षा सोनाचे जास्त आहे आणि या लिलीपेक्षा या परीचे जास्त आहे, म्हणजे हे किती आणि हे किती याची रक्कम आपल्याला कळत नाही, म्हणून हे ऑप्शन जे चौथं ही बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला असं ठरवता येईल की हे जे पहिलं ऑप्शन आहे हे तिथं चुकीचं ठरत आहे, कारण देव आणि रया याची आपण अंदाजे 3-3 पुस्तके घेतलेली होती बरोबर, तिथे आपण 2-5 असेही घेऊ शकलो असतो किंवा 5-2 असेही घेऊ शकलो असतो. म्हणजे त्यापैकी निश्चित कोणाजवळ कमी आहे हे आपण सांगू शकत नाही, म्हणून याचं जे आन्सर असणार ते असणार ऑप्शन 1. तर असे कन्फ्यूज करणारे प्रश्न असतात मित्रांनो, आणि वेळ पण याच्यात जास्त जाते, म्हणून जर प्रॅक्टिस केली तरच हे होऊ शकते. परंतु लक्षात घ्या, MPSC किंवा जे काही मोठमोठ्या स्पर्धा परीक्षा आता होत आहे त्याच्यामध्ये वारंवार प्रश्न येणारे असतात काही, परंतु काही प्रश्न असतात असे असतात का जे आपण कधीही अभ्यासलेले नाहीत. म्हणजे कोणत्या तुम्ही जवळपास जे पेपर सेट बघत असेल किंवा एखादं पुस्तक चाळत असेल तर त्यामध्ये प्रश्न दिसून पडत नाही तुम्हाला, त्यामुळे तुम्हाला हे जरा वेगळे वाटते. परंतु जर आपण एक लक्षात घेऊन ठेवलं तर ही जी पद्धत आहे अशा पद्धतीचे गणित येतात, हे एक महत्वाचं आहे, त्याच्यामुळे प्रॅक्टिस महत्वाची ठरते. त्यानंतरचा एक प्रश्न बघा अशाच टाईपचा आहे, आणि हाही प्रश्न जरा वेगळाच आहे. यामध्ये म्हटलं आहे, काही नियमानुसार संदेश वहन करण्यासाठी OPRSUVW या 7 थांब्यांनी बनलेली प्रणाली वापरली जाते. प्रत्येक थांबा पुढे दिलेल्या नियमानुसार स्वतः सुरू केलेला त्याचप्रमाणे इतरांकडून प्राप्त केलेला संदेश प्रक्षेपित करतो. पी व आर, एस व डब्ल्यू तसेच यू व व्ही यांच्या दरम्यान दोन्ही दिशांनी संदेश प्रक्षेपित होतात. ओ कडून यू कडे, आर कडून एस कडे, यू कडून पी कडे, डब्ल्यू कडून ओ कडे आणि डब्ल्यू कडून आर कडे याप्रमाणे संदेश प्रक्षेपित केले जातात. तर अनुक्रमे संदेश सुरू करणाऱ्या ते संदेश प्राप्त करणाऱ्या थांब्या दरम्यान संदेश वहनाचे 2 पर्यायी मार्ग आहेत, पण संदेश सुरू व ग्रहण करणारे थांबे वगळता इतर कोणतेही थांबे ज्याच्या मार्गात समान नाही असा पर्याय निवडायचा आहे. मित्रांनो, हा प्रश्न जरा समजायलाच किचकट वाटते, लवकर समजून येत नाही, परंतु सोपा प्रश्न आहे, एकदम काही वेगळा नाही आहे हा. बघा काय आहे, आता पुन्हा आपण एक वेळा बघू की ओ पी आर एस यू व्ही डब्ल्यू. मित्रांनो, कोणताही प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी त्याची मांडणी करणे फार महत्वाचे आहे, योग्य मांडणी जर केली तर आपण इझिली सोडवू शकतो. तर बघा आता हे O P R त्याच्यानंतर हे S त्याच्यानंतर U त्याच्यानंतर V आणि त्यानंतर W. ठीक आहे, अशा प्रकारचे थांबे आहेत. तर आता यांनी जे कंडिशन दिलेले आहेत हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा यामध्ये जर कंडिशन असे आहेत की P व R, S व W आणि U आणि V यांच्या दरम्यान दोन्ही दिशांनी संदेश प्रक्षेपित होतात, तर P व R, तर पी व आर, तर हे आपण अशा पद्धतीने इथे दाखवून घेऊ, म्हणजे आपल्याला लक्षात येणार. ठीक आहे, दोन्ही दिशेने बाण दाखवू म्हणजे एकमेकात संदेश वहन करू शकतात. त्यानंतर एस व डब्ल्यू, तर एस आणि हे
डब्ल्यू एकमेकांना संदेश पाठवू शकतात. त्यानंतर यू व्ही, यू आणि व्ही हे एकमेकात संदेश पाठवू शकतात. त्यानंतर ओ कडून यू कडे, तर ओ कडून आपण कलर दुसरा घेऊ, ओके, ओ कडून यू कडे, तर या ओ कडून यू कडे, ठीक आहे. त्यानंतर आर कडून यस कडे, आर कडून यस कडे. त्यानंतर यू कडून पी कडे, तर हे यू आणि याकडून हे पी कडे. त्यानंतर डब्ल्यू कडून ओ कडे, डब्ल्यू डब्ल्यू कडून हे ओ कडे. त्यानंतर डब्ल्यू कडून आर कडे, ठीक आहे. तर अशा प्रकारचे संदेश वहना इथे जे सांगितले ते नियम आहे. तर मित्रांनो, जसे यांनी सांगितलं आहे, तर यामध्ये आपल्याला जे ऑप्शन दिलेले आहेत, तर यामध्ये असे ऑप्शन आपल्याला बघायचं आहे की ज्यामध्ये संदेश वहनाची जे प्रक्रिया होते तर त्याचे दोन पर्याय असले पाहिजे, म्हणजे दोन मार्ग असले पाहिजे, ठीक आहे. आता या पी पासून जर यस पर्यंत संदेश पाठवायचा असेल तर त्याला कोणकोणत्या मार्गाने तिथपर्यंत जाता येईल असे आपल्याला दोन पर्याय असले पाहिजे. आणि एक कंडिशन अशी आहे की दोन पर्याय जरी असले तरी जिथून स्टार्ट झाला, म्हणजे आता हे पहिला जर ऑप्शन घेतला पी पासून स्टार्ट झाला आणि यस पर्यंत एंड झाला, तर हे जर दोन थांबे सोडले तर मधातले जे त्या म्हणजे मार्गातील काही थांबे असतात ते समान नसले पाहिजे. अशा प्रकारचे दोन ऑप्शन असणारे इथं आपल्याला निवडायचं आहे. तर बघा, आता पहिला ऑप्शन आपण बघू, पी आणि यस, ठीक आहे, पी आणि यस. तर यामध्ये जर बघितलं तर पी यस, तर पी न जर आता संदेश पाठवला यस पर्यंत तर हे झाला पी, ओके, हे पी. आणि यस पर्यंत जात असेल तर पी आर ला देऊ शकते आणि त्यानंतर यस, म्हणजे पी च्या मधात एक आर येणार, ठीक आहे, नंतर यस. त्यानंतर आणखी दुसरा मार्ग आहे का, पी वरून यू कडे आपण पाठवू शकत नाही, फक्त कारण की यू कडून पी कडे पाठवू शकतो, असा उलटा पाठवू शकत नाही. त्याच्यामुळे याला एकच ऑप्शन आहे, पी पासून आर आणि नंतर यस, ठीक आहे. हे झाला पहिला. त्यानंतर आता दुसरा बघा, त्यानंतर दुसरा जर बघितला तर ऑप्शन आहे आर व्ही, आर आणि व्ही. तर याच्यात संदेश वहनाची प्रक्रिया कशी होते, आर पासून व्ही पर्यंत जायचं आहे, हे आर, या आर पासून पी कडे जर गेलं तर इकडे रिटर्न पाठवता नाही येत, त्याच्यामुळे आर पासून डब्ल्यू कडे पण नाही जाऊ शकत, आर पासून आपण जाऊ शकतो यस कडे, ठीक आहे, यस कडे जाणार. त्यानंतर यस पासून डब्ल्यू कडे जाणार, ठीक आहे, त्यानंतर ओ कडे जाणार आणि त्यानंतर येणार यू कडे आणि नंतर असणार व्ही, म्हणजे अशा टाईपचं झालं. त्यानंतर दुसरा मार्ग जर शोधला तर आर पासून पी हे होणार नाही, डब्ल्यू कडे नाही, म्हणजे ही आर यस डब्ल्यू त्यानंतर ओ कडे, तर असा दुसराही मार्ग येथे सापडत नाही. त्यानंतर तिसरा जर ऑप्शन बघितलं तर यू आणि डब्ल्यू, तर याच्यामध्ये जर बघितलं तर यू पासून आपल्याला जाता येईल पी कडे, नंतर आर कडे, नंतर यस कडे आणि नंतर डब्ल्यू कडे, म्हणजेच यू पासून पी, नंतर आर, नंतर यस आणि डब्ल्यू, हे झाला याचा एक मार्ग. त्यानंतर आता शेवटचे एक ऑप्शन बघा ज्याच्यामध्ये डब्ल्यू पी दिलेलं आहे, डब्ल्यू आणि हे पी. तर डब्ल्यू पी कडे जाताना बघा, या डब्ल्यू कडून पी जा पी कडे जात आहे, तर या डब्ल्यू कडून डायरेक्ट आपण आर ला जाऊ शकतो नंतर पी कडे, म्हणजे डब्ल्यू पासून डायरेक्ट आर नंतर पी. नंतर आणखी दुसरा मार्ग सापडते का, ते आपल्याला शोधायचं आहे. तर डब्ल्यू कडून आपण यस कडे येऊ शकतो परंतु रिटर्न इकडे आर कडे जाऊ शकत नाही, आर आणि पी झालेलं आहे, त्याच्यानंतर डब्ल्यू पासून ओ, नंतर यू आणि नंतर पी, हेही आपल्याला मार्ग सापडला, डब्ल्यू पासून ओ नंतर यू आणि नंतर पी. आणि यामध्ये जर बघितलं आपण तिथं कोणताही हे आणि हे जर सोडले तर यामध्ये कोणताही कॉमन आपल्याला दिसत नाही, म्हणजे ठीक आहे, म्हणजे हे जे चौथा प्रश्न चौथा ऑप्शन आहे हे आपल्याला इथे योग्य ठरत आहे, म्हणजे अशा टाईपचा हा प्रश्न होता आणि हे आपल्याला सोडवायचं आहे. थोडं किचकट आहे परंतु हे जर व्यवस्थित समजून घेतलं, आणि महत्त्वाचं म्हणजे बरेचसे विद्यार्थी बोलतात की टाइम कसा मॅनेज करायचा, कारण टाइम मॅनेज करणं महत्त्वाचं आहे, कारण हा एवढा मोठा प्रश्न आहे, जेवढा आपल्याला वेळ मिळते तेवढा वेळ तर आपला वाचण्यात आणि समजून घेण्यात जातो, मग हे मॅनेज कसं करायचं. तर तुमच्याकडे बाकी विषय असतात
की ज्या विषयामध्ये तुम्हाला टाइम न घालवता जसं मराठी असते, इंग्रजी असते, जीके असते, हे जे विषय असतात मित्रांनो, हे एका वाचनात याचं आन्सर तुम्हाला पटकन काढायचं आहे. म्हणजे तुम्हाला जर 2 तासात 200 प्रश्न, 1 तासात 100 प्रश्न जर असेल तर तुम्हाला 36 सेकंद जवळपास तुम्हाला सोडवायला मिळतात. आणि या मराठी सारख्या किंवा इंग्रजी जीके याच्यात जर तुम्ही वेळ घातला तर मग तुम्हाला गणिताला वेळ कसा मिळणार हे थोडं लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे या मराठीत जर तुम्ही 36 सेकंद जिथं लागायचे तिथे जर तुम्ही 10 सेकंदात सोडून गोल केला, त्यानंतर इंग्रजी आहे इथे 11-12 सेकंद लागले, तर हा जो टाइम वाचत असतो मित्रांनो हाच टाइम तुम्हाला या गणितामध्ये यूज करायचा असतो. जसं तुम्ही इकडे टाइम वाचवणार तेच टाइम तुम्हाला इकडे वापरता येते. आणि अशाने तुम्ही जर गणित चांगलं असेल तर तुम्ही योग्य पद्धतीनं ते सोडवू शकता. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण 2च प्रश्न घेतलेले आहे आणि अतिशय महत्वाचे होते आणि खरोखर डोकं दुखवणारे अशा प्रकारचे काही प्रश्न असतात की ज्याची आपल्याला प्रॅक्टिस करणे फार महत्वाचे असते. तर मित्रांनो तुम्ही जर अद्यापही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा सांगतो की इथे दाखवल्याप्रमाणे इथे सबस्क्राईब करा आणि या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ टाकतो तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन तात्काळ बघता येणार. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.